जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त सांगलीमध्ये जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते ध्वज दाखवून या प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली आज एक डिसेंबर जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त आज सांगलीमध्ये जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली आहे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते ध्वज दाखवून या प्रभात फेरीला सुरुवात झाली सांगली सिव्हिल हॉस्पिटल कडून या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं सांगलीतील प्रमुख मार्गावर प्रभात फेरी काढून या प्रभात फेरीचा फेरी फेरी समारोप जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आला आहे या प्रभात फेरीमध्ये विविध स्वयंसेवी संस्था सामाजिक संघटना शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी नर्सिंगच्या विद्यार्थिनी त्याच पद्धतीने एड्स जनजागृतीपर काम करणाऱ्या अनेक एन जी ओ एन सी सी कॅडेट यांनी सहभाग घेतला होता यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत सर्वांना एड्स विरोधी अनाई एच आय व्ही बाधित रुग्णांची काळजी घेण्याची आणि त्यांना सन्मानाने वागवण्याची शपथ घेण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली